सोशल मीडियावर आज सकाळपासून एक फोटो वेगाने व्हायरल होतोय, त्याची तुलना भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासोबत केली जाते. या फोटोत मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याचं म्हटलं गेलंय. इतकंच नव्हे तर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत लिहिलंय की भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं दुर्दैवी निधन झालंय, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती द्यावो असं म्हणत अनेक जणांनी श्रद्धांजली देखील अर्पित केली आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलंय की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोशी मनमोहन सिंह यांच्याशी काही संबंध नाही. बुधवारी मनमोहन सिंह यांना ताप आल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एम्सच्या डॉक्टरांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की सिंह यांची प्रकृती ठणठणीत असून ते पूर्णपणे रिकव्हर झाले आहेत. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी पूर्णपणे खोटी असून बुधवारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मंडाविया यांनी मनमोहन सिंह यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती व त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली होती. दरम्यान आज सकाळपासूनच सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत असून ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेलं सुटिंग शर्टिंगचं टॉप क्लास शोरूम जयेश डर्बी कलेक्शन. 60 वर्षाहून अधिक काळ ग्राहकांची पहिली पसंत. आता 4 मजली अत्याधुनिक शोरूम मध्ये लेनिन, ओसीएम, रेमंड या सह नामवंत कंपन्यांची सुटिंग शर्टिंग कलर्स व्हरायटी यामध्ये आपल्या निवडीला मोठा वाव. अपेक्षेपेक्षाही प्रत्येकाला खूप काही देणारं जयेश डर्बी कलेक्शन. लेटेस्ट व्हरायटीची मोठी रेंज, दरवेळी फ्रेश स्टॉक, दर्जेदार सुटिंग शर्टिंगचा बादशाह जयेश डर्बी कलेक्शन. इथली खरेदी म्हणजे संपूर्ण आनंद. तेव्हा मनासारख्या खरेदीसाठी फक्त जयेश डर्बी कलेक्शन. पंखा विहीर, सोनामाता शाळेजवळ, सोलापूर. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.